वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राज्यातील अत्याचार व हत्याकांड विरोधात आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने एक दिवसीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या युवकाची जातीय द्वेष भावनेतून हत्या झाली व 10 युवकांनी मुंडन करून सरकार विरोधात ETV फोडून या सरकारला श्रद्धांजली अर्पण करून वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. स्त्रियांवरचे अत्याचार असतील, दलितांवरचे अत्याचार असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांवरच्या आत्महत्या असतील यावर सरकार संवेदनशील नाही. आम्ही अनेक वर्ष सातत्याने सरकारला निवेदनं देतो, मोर्चे आंदोलनं करतोय, मात्र सरकार या संदर्भात ज्या पद्धतीने वागते ती अत्यंत असंवेदनशीलता आहे. नांदेडमध्ये झालेला खून असेल, जालन्याच्या जवळ झालेला खून असेल किंवा अकोल्याच्या विद्यार्थिनीची मुंबईत झालेली हत्या असेल, या कुठल्याही घटनेमध्ये सरकारच्या वतीने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कुणीही जाऊन साधी भेट देण्याचं सौजन्य दाखवलं नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचं सरकार हे मेलेलं आहे आणि म्हणून त्यांची श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन युवक आघाडीने आज घेतला. आमच्या 10 तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना केस अर्पण केले, त्यांची श्रद्धांजली सभा आम्ही आयोजित केली आणि असं जाहीर केलं की महाराष्ट्राचं सरकार मेलेलं आहे. हे सरकार पुन्हा कुठेही 2024 असेल आणि त्या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात येऊ नये हे सांगण्यासाठी आजचं हे आमचं श्रद्धांजली सभेचं आयोजन आहे.